कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होतीये. मुंबईत कोरोनाचा आणखीन एक बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फिलिपिन्स वरून आलेल्या 68 वर्षीय नागरिकाचा काल रात्री खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. 13 मार्च रोजी त्याला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर तब्येत आणखी बिघडल्यामुळे कोरोना बाधिताला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. दरम्यान गेल्या 24 तासात मुंबईत 2 कोरोना बळी गेले असून मुंबईत आत्तापर्यंत 3 तर देशात कोरोनाचे आत्तापर्यंत 8 बळी गेले आहेत. अत्यंत धक्कादायक माहिती. कोरोनाच्या मृत्यूंच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होतीये. मुंबईमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी गेलाय, त्यामुळे आता राज्यातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. आणखीन एक मोठी बातमी समोर येते. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढतोच आहे. गेल्या 12 तासात राज्यात कोरोनाचे नवीन 15 रुग्ण आढळून आलेत. यात मुंबईतल्या 14 तर पुण्यातील एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. या नव्या रुग्णांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 90 वर पोहोचली आहे. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 403 वर गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आणि या वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामुळे राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचं भयान वास्तव समोर आलंय. दरम्यान रामनाथ दवणे आपल्याबरोबर लाईव्ह जोडले गेले आहेत. रामनाथ, मुंबईमध्ये आणखीन एक कोरोनाचा बळी गेलाय, तर राज्यातली संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काय अपडेट्स आहेत? तर काही तांत्रिक कारणांमुळे रामनाथशी आत्ता संपर्क होऊ शकला नाहीये. अत्यंत मोठी बातमी पण पाहतोय. राज्यात आत्ता 3रा बळी गेलेला आहे, तर देशातला हा 8वा बळी आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता ही संख्या 90 वर झाली आहे. दरम्यान ही संख्या कशा प्रकारे वाढत गेलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. 10 मार्चला 2 रुग्ण होते, त्यानंतर 17 मार्चला 39 रुग्ण आढळले. 18 मार्चला ही संख्या 42 झाली आहे. 19 मार्चला ही संख्या 49 झाली. 20 मार्चला 52, 21 मार्चला 64, 22 मार्चला 74, तर आज हा आकडा 90 वर पोहोचलाय. दरम्यान पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. रामनाथ, अत्यंत धक्कादायक अशी माहिती, राज्यात आणखीन एक कोरोनाचा बळी गेलाय, तर आकडा हा सातत्याने वाढत चाललाय, काय सांगशील? नक्कीच अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. आपण पाहतोय की 3रा बळी आज कोरोना रुग्णाचा जो आहे हा गेलेला आहे, आणि त्यातही कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते. काल देशभर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता, आणि त्यातही लोकांनी बाहेर पडण्यास आपण पाहतोय की प्रतिसाद देखील राज्यांनी केंद्र सरकारला दिला होता. मात्र त्यानंतर रविवारच्या रात्रीभरामध्ये 15 या ठिकाणी संशयित जे आहेत हे देखील मिळालेले आहेत. मुंबईतील 14 जणांचा समावेश यामध्ये आहे, तर 1 पुण्याचा समावेश आहे. रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळते, त्यामुळे अत्यंत धक्कादायक अशी बातमी ही महाराष्ट्रासाठी आहे, मुंबईसाठी आहे. त्यातही आपण पाहतोय की रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना आता 144 लागू करण्यात आलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही मुंबई शहराचं जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. जमावबंदी जी आहे ही कुठेतरी याची पायमळणी देखील केली जाते, यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात बळावेल का ही शक्यता देखील आता वर्तवली जाते. रुग्ण पॉझिटिव्ह मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, त्यामुळे क्वारंटाईन असू दे किंवा चेकअप संदर्भातलं सुविधा जी आहेत राज्य सरकारकडून केली जात असताना आता जे जे रुग्णालयामध्ये देखील केवळ कोरोना बाधित लक्षणे असलेल्या संदर्भातच OPD सुरू केली जाणार आहे. मात्र असं असलं तरी रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली तर नक्कीच मृत्यूचा आकडा देखील मोठाच वाढणार आहे, आणि तो महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर बाब ठरणार आहे. नक्कीच रामनाथ, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे. राज्यातला हा 3रा मृत्यू झालेला आहे, तर देशातला हा 8वा मृत्यू. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही संख्या आता 90 वर पोहोचली आहे. ताज्या घडामोडींसाठी साम TV च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आणि Facebook आणि Twitter वर देखील आम्हाला फॉलो करा.